निवेदा, तू अथर्वला मारलस? मग काय करायला हवं? स्पष्ट बोल, काय म्हणायचं ते? काही नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की तू सुद्धा थोडी क्षमाशील हो. जाऊ दे हो, तिच्याकडे नका लक्ष दे तुम्ही. तिथे पोराच्या प्रकरणात आहे ना, दोस्तर तो पुतळा हलवून टाका. चार दिवस दंगल होईल आणि मग सगळं शांत होईल. रस्त्याचं सुशोभीकरण महत्वाचं. काय कुंदन, माझी पण यायची खूप इच्छा आहे, पण मॉमच्या परमिशन शिवाय मी नाही येणार. अदरवाइज मला माझं प्रॉमिस मोडावं लागेल. हॅलो सुमेधाताई. कोण? प्रतीक, काय झालं रे? तुझा आवाज का असा येतोय? समीराताई, स्टेशन रोड वरचा कर्व्यांचा पुतळा हलवला गेलाय. काय? हा तुझा पहिला अपराध आहे ना, मला पूर्ण खात्री आहे ती तुला क्षमा करेल. सांग तिला. खूप भीती वाटते मला. अथर्व, तुला धाडस हे करावंच लागेल. संमेलनाच्या वेळी झालेल्या गोंधळाचं काही नाही आहे. शी हँडल इट व्हेरी वेल. पण या अथर्वच्या प्रकरणामुळे ती समूळ अशी उखळून निघाली. मी भेटलो होतो तेव्हा सुद्धा ती फारशी काही बोलली नाही. पण तिच्या डोळ्यात संताप आणि उद्वेग दिसत होता. मात्र साहजिक आहे, स्वतःवर वेळ आली तर माणूस निभावून नेतो, कसंही बळ आणतो. पण मुलांच्या बाबतीत नाही. खरं सांगू, खऱ्या अर्थानं समीधाताईंचं दुःख मी कधीच नाही समजू शकणार. मी कुठे कुणाची आई आहे? अगं, पण आपण प्रयत्न करतो आहोत ना. नाही येशेत. मी कुठे काय म्हणते, मनातली खंत बोलून दाखवली एवढंच. प्रत्येक दुःख समजायला एक पात्रता लागते. माझ्यात कुठे आहे ती पात्रता? आईचं दुःख मला कसं कळणार? एवढंच म्हणाले मी त्यांचं दुःख नाही समजू शकत, एवढीच खंत आहे माझ्या मनात. कारण प्रत्येक दुःख समजायला एक पात्रता लागते, ती नाही आहे माझ्यात. एवढंच नाही आहे ते. आपलं अस्तित्वच गोठून गेल्यासारखं वाटतंय. प्रवाहीपणा, जिवंतपणा संपून गेल्यासारखं वाटतंय. दैवानं का असा क्रूर खेळ चालवलाय हेच कळत नाहीये. अरे समीधाताई, या. हा काय प्रकार आहे? कुठला? चिमटे साहेब, तुम्हाला काहीच कल्पना नसल्यासारखं विचारताय. हो, कुठल्या प्रकाराबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे मला काही समजलं तर मग मला बोलता येईल ना त्याच्यावर. रातोरात पुतळा महापालिकेनं कसा काय हलवला? समीधाताई, हो पुतळा हलवला म्हणजे शिफ्ट केला, म्हणजे तो हलवावा लागणारच होता. आणि याची कल्पना आम्ही तुम्हाला दिली होती. हो, एवढा मोठा इंटरनॅशनल इव्हेंट आहे, रस्ता मोठा व्हायला हवा. आणि कर्व्यांचा पुतळा असा रस्त्याच्या मधोमधच होता ना, त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना असं वळसा घेऊन जावं लागायचं, त्यामुळं जरा अडचण होती ना. कुणाला अडचण व्हायची? कॉन्ट्रॅक्टर्स ना, की आणखी कुणाला? मॅडम, अहो वाहतुकीला अडचण व्हायची. बाकी कर्व्यांचा पुतळा असणारच आहे. हो, केवढा मोठा माणूस. हो, त्यामुळं आजच्या ह्या ज्या स्त्रिया पुढे गेल्यात ना, ते त्यांच्यामुळेच. त्यामुळं त्यांच्यावर श्रद्धा असणं स्वाभाविकच आहे. पण पुतळा असा दुसरीकडे हलवला म्हणून श्रद्धा थोडीच कमी होणार आहे त्यांच्यावरची. चिवटे साहेब, प्रकरण वाढायच्या आत पुतळा हलवून प्रश्न सुटेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज लवकरच दूर होईल.
पुतळा होता त्या जागी बसवेपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे, लक्षात ठेवा. हे बघा मॅडम, म्हणजे आता परत पुतळा तिथं बसवणं शक्य होईल असं वाटत नाही. तुम्ही उगाच कशाला गुंतागुंत वाढवताय? आपल्याला हवं ते करू, कोण आपल्याला विचारणार असं वाटून तुम्ही पुतळा हलवला. गुंतागुंत तुम्ही वाढवली, आम्ही नाही. समजलं? समय आहे कमी. मानसी ये ये. सर समीधा ताई उपोषणाला बसणार. आता कुठं करते उपोषण? सर कर्व्यांचा पुतळा महानगरपालिकेने रातोरात हलवला, म्हणून स्त्रीवादी संघटनेने त्याचा निषेध म्हणून उपोषण करायचं ठरवलंय. समीधा ताईही बसणार आहेत उपोषणाला. मानसी मला एक सांग, उपोषण लाक्षणिक आहे की? म्हणजे? म्हणजे उपोषण एक दिवसाचं आहे का मरण आहे? नाही सर, त्याविषयी काही कळलं नाही, पण मी लगेच चौकशी करून माहिती घेऊन तुम्हाला कळवते. नाही त्याची काही गरज नाही, कारण संहिता जे उपोषण करणार ते आमरणच असणार आहे. कारण प्रत्येक गोष्ट ती टोकाला जाऊन करते, पण याचा काही उपयोग होणार नाही. कारण ज्या लोकांशी तिचा हा लढा आहे ती लोक इतकी निगरगट्ट आहेत की त्यांच्यावर कसलाही परिणाम होणार नाही, अगदी उपोषणाचा सुद्धा. सर असं कसं? पण म्हणजे असंतोष वाढला, आंदोलन चिघळलं, तर सरकारला परवडणार नाही आणि जनतेच्या आवाजाकडे असं दुर्लक्ष करता येईल? काही भाबड्या लोकांना, म्हणजे तुझ्यासारख्या लोकांना वाटत असत की जनतेचा आवाज, जनतेचा असंतोष, जनता पेटून उठेल, पण असं काही नसतं. आपली जनता आहे ना, ही मृत सरोवरासारखी आहे. एखाद्या घटनेचा दगड त्यात मारला की क्षणभर पाणी दुभंगत, नंतर परत निश्चल मृत. आणि आपली जनता ही इतकी कमवलेल्या कातडीची आहे की त्यांना कितीही टोचलं तरी संवेदना आतपर्यंत पोहोचतच नाही. सर पण मला वाटतं संविधान त्यांच्या उपोषणाचा नक्की परिणाम होईल. मानसी तू तरुण आहेस, आशावादी आहेस, दॅट्स गुड. पण मी अनेक मोठ्या लोकांची आंदोलनं फसताना बघितली. बघूयात काय होतंय ते. ओके सर. आई अगं सारिकाला सांग मला आज उशीर होईल रात्री, श्रीकांत जमादारांकडे मीटिंग आहे माझी. अरे काय चाललंय तुझं हे, दररोज उशीर होतो तुला, रात्रीचं जेवायला सुद्धा घरी नसतोस. हो बाबा मीटिंग रात्रीच ठेवतात आजकाल आणि जमादारांना वेळ पण रात्रीच आहे. अगे शंतनू हे पुतळ्याचं प्रकरण मात्र चांगलं गाजायला लागलंय बरं का. पण काय प्रॉब्लेम नाही, जमादार इज क्वाइट कॉम्पिटंट, ही विल हँडल द सिच्युएशन व्हेरी वेल. मी काय म्हणतो शंतनू, आपण तो पुतळा हलवायलाच नको. हो रे, आवश्यकता आहेच का? नाही, इतकी वर्ष त्या पुतळ्याची कधीही अडचण भासली नाही, मग आताच काय एवढी अडचण वाटतीये? आई तो पुतळा हलवणं गरजेचं होतं म्हणून महानगरपालिकेने तो हलवला. काय म्हणजे तो पुतळा हलवला देखील? काही वेळा करावं लागतं बाबा, शहराचं रस्त्याचं ब्युटिफिकेशन करताना जुन्या गोष्टी बदलाव्या लागतात. ब्युटिफिकेशन ब्युटिफिकेशन काय चाललंय शहरामध्ये? मोठे मोठे गेम्स होतात, इव्हेंट्स होतात, काय होत तेवढ्या पुरतं सगळं साफ आणि स्वच्छ केलं जात, एकदा का झाले की सगळा कचरा एका ठिकाणी पडलेला. शहर काही इमारती आणि रस्ते यांच्यामुळे स्वच्छ दिसत नाहीत, चांगली दिसत नाहीत म्हणावं. ती चांगली दिसतात ती त्यात राहणाऱ्या माणसामुळं. तर शहरातल्या गाजलेल्या लोकांचे पुतळे जागोजागी उभे करायला नकोत, म्हणजे ब्युटिफिकेशन. बाबा
आता आपल्या कंपनीनं ते काम हाती घेतलेलं आहे. मी काहीही करू शकणार नाही. पुतळा हलवला गेलाय पण प्रश्न मात्र सुटलेला नाही. म्हणजे कोण ती समिधा पंडित का काय? ती म्हणे उपोषणाला बसणार आहे. नियती, एक तास झाला मी तुझ्याशी बोलण्याचा, तुझा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करतो. तू रिलॅक्सच होत नाहीस यार. तू कम ऑन यार, चिल. हाऊ कॅन आय चिल कुंडल? माझी मॉम उपोषणाला बसली, घरातले सगळे टेन्शन मध्ये. काय करू मी, काही सुचत नाहीये मला. नियती, तू ना अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर. ओके, म्हणजे ह्या आजूबाजूच्या गोंधळाचा तू विचार करू नको, अजिबात करू नको. एक्झाम जवळ येत आहेत. नाही, सगळे अटेम्प्ट करून बघितले, अभ्यास करून बघितला, कॉन्सन्ट्रेट करून बघितलं, काही जमत नाहीये मला. कुंदन, मॉमला काही झालं ना तर खूप वेडी वाकडी सुटलं पडत आहेत रे. काय करू, कशी निघू या टेन्शन मधून? काय सुधरतच नाही आहे मला. हे नियती, कम ऑन, चल पिक्चरला जाऊ. तीन तास जातील निघून, पुढे काय? ऍक्च्युली ना नियती, यु नीड चेंज. म्हणजे असं दोन दिवस या गोंधळापासून तू असं दूर जायला हवंस. आपण असं करूयात का? नाही नको, जाऊ. नाही, सांग ना. नाही नको का? म्हणजे तुला सांगायची हिंमत होत नाही माझी. नाही कुंदन, प्लीज सांग काय. ओके, हे बघ, आपण दोन दिवस फार्म हाऊसवर जायचं का? म्हणजे हे बघ, या गोंधळात कुणालाही काही कळणार नाही. कोणी विचारलंस तर सांग की अभ्यासाला मैत्रिणीकडे सांग या दोन दिवस. नाही नाही, मला खोटं बोलून नाही येता येणार. त्यापेक्षा तू दुसरी आयडिया काढ ना कुठली तरी. हे बघ, माझ्याकडे एवढी ही एकच आयडिया. जमत असेल तर हो म्हण, नाही तर राहू दे. बस इथेच डोक्याला हात लावून चल, मी निघतो. कुंदन, रागवलास तू? नाही तर काय यार, किंवा नुसता भेजा फ्राय झाला माझा, माहिती आहे. तू बस, मी निघतो. साहेब, तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुमचे आणि आमचे संबंध जुने. साहेब, तुमच्या सांगण्यावरून तो पुतळा रातोरात महापालिकेच्या लोकांनी हलवला, पण आता हे प्रकरण माझ्या अंगाशी येत आहे साहेब. अहो, उद्या माझी जर बदली तडकाफडकी तिकडे भंडारा नाही तर चंद्रपूर इथं झाली तर मी का तिथे जंगलात बोंबलत बसू का साहेब? साहेब जरा घाईच झाली, म्हणजे असा तडकाफडकी निर्णय आपण घ्यायला नको होता. ती समिधा पंडित आता उपोषणाला बसली आहे आणि साहेब दिवसेंदिवस माझ्यावर प्रेशर वाढते साहेब वरनं. चिवटे शांत राहो, तुम्ही आयुक्त आहात. समिधा देशी काय बोलायचं ते मी बोलतो. तर त्यांनी नाही ऐकलं आणि उपोषण माग नाही घेतलं आणि आपल्याला जर माघार घ्यावी लागली तर खूप प्रॉब्लेम्स होतील साहेब. धीर धरा चिवटे, आम्ही पालकमंत्री आहोत ना,
आम्ही सगळ्यांची काळजी घेऊ. पुतळे येत्या 2 दिवसात त्या सविताताईंची भेट ठरवा. कुठे भेटायला जाणार सर? नाही म्हणजे चर्चेसाठी तुम्ही जाणार का आधी कोणाला पाठवायचं? आम्ही थेट त्यांना जाऊन भेटणार आहोत. मीडियाचं अटेन्शन आहेच, बाकी सगळं तुम्ही बघा. होय सर. मी येऊ का तुमच्या बरोबर भेटीला? नाही नको. महापालिकेची भूमिका आणि पालकमंत्री म्हणून माझी भूमिका ही वेगळी दिसायला पाहिजे. म्हणजे तुमची भूमिका पालिकेच्या विरोधात असणार आहे? चिवटे और राजकारण आहे. पुतळा हलण्याच्या संदर्भात समिताताईंपेक्षा महापालिकेच्या विरोधात मी जास्त टीका करेन. पण साहेब काही नाही हो चिवटे. प्रशासकीय मामला असे सांगून कायदा लॉज बायलॉज ह्याच्या जंगलात ह्या आंदोलकांना सोडून देऊ आपण. फार दमछाक होईल त्यांची, गपकार पडतील ते बघा. तुम्ही पुतळा हलवलाय ना, आता तो पुतळा परत त्या जागी बसत नाही हे निश्चित. सर सुमेधा पांडे तुमच्या उपोषणावर बसलेले आहेत, तर त्यावर तुमचं मत काय आणि त्या तुमच्या मिसेस आहेत त्याचा काय संबंध आहे? उपोषण करणं तिचा हक्क आहे आणि भारतीय राज्य घटनेने हा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. तू बजावतीये. तुम्हाला उपोषण योग्य वाटतं? एक पुतळा आलेलं तर इतकं आंदोलन करण्याची गरज आहे का? अरे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. नो मोर क्वेश्चन्स प्लीज. या तुम्ही. सर समिताताई पत्रकारांशी बोलणार नाही. अरे पण सर त्यांनी त्यांचं हे स्टेटमेंट लिखित स्वरूपात दिलं आहे. सावरे अजयो सावरे अय. अरे ये 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 सदानंद ये. हां सुदे बस. सर तुम्ही परदेश दौऱ्यात आहात म्हणून ह्या काही फाईल्स दाखवायच्या राहिल्यात? सदानंद यु नो मी डे टू डे कामात लक्ष घालत नाही रे. शंतनूला काने दाखव. सदानंद वेळच नाही सर. स्टेडियमची कामं, हॉस्टेल्स रूम्स, रस्ते, त्यांचं ब्युटिफिकेशन, जमादार साहेबांबरोबर मीटिंग्स, जेमतेम तासभर ऑफिसला येतात. एनी प्रॉब्लेम? तुला काही सुचवायचं? तुम्ही फाईल्स बघितले की तुम्हाला लक्षात येईल. मग काय सांगायची गरज राहणार नाही. बघू. माय गॉड, एवढे एक्सपेन्सेस, एवढे ओव्हरहेड्स. हो सर. कंपनीचे सुपरवायझर्स, बिलिंग इंजिनियर्स त्यांच्यासारखे पार्ट्या चालू असतात. काही ठिकाणी शंका आहे सर. स्टीलचे गेजेस बदललेत, 12 mm ऐवजी 10 mm चे गेज वापरलेत. व्हॉट? आणि हे सगळं शंतनूला ठाऊक? नाही सर, त्यांना वेळच नसतो. थँक्यू सर. अरे तुझ्यासारखी माणसं कंपनीमध्ये आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात तरी. पण आता तू काही काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं. थँक्स. सही. हां.